लहानपणापासून जे किडे करत होतो त्याला अकापेला म्हणतात हे गेल्या 3-4 वर्षांपूर्वी कळलं. जेव्हा त्याचे व्हिडिओज आणि जगभरातनं वेगवेगळ्या प्रकारचे हे साऊंड लोक स्वतःच्या बॉडीचा पार्ट किंवा घशातनं ते आवाज काढून त्याचं गाणी बनवणं त्याला अकापेला म्हणतात हे गेले 3-4 वर्षांपूर्वी कळलं. पण ते सगळे किडे ते सगळे आवाज लहानपणापासून आम्ही काढतच होतो. त्यामुळे अमेयने जेव्हा सांगितलं की अकापेला मध्ये तुला एक पार्टिसिपेट करायचं तेव्हा मला आनंद झाला, मजा वाटली आणि असं वाटलं की आपण जे चित्रविचित्र आवाज काढतो ते आज कुठेतरी रेकॉर्ड होतंय, त्याचे डॉक्युमेंटेशन होतंय आणि ते मूर्त स्वरूपात कोणातरी लोकांच्या समोर येत आहे. आणि हे अमेय आपलं जवळजवळ मित्र म्हणजे घरातला माणूस हे करतोय म्हटल्यानंतर मी तर धावत जायला पाहिजेच. अमेयचं आणि आमचं नातं फार वेगळं हो आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे एका ताटात जेवणारे आहोत आम्ही आणि फॅमिली फ्रेंड आहोत. म्हणजे ह्या बाबतीमध्ये अमेयने हाक मारली आणि मी गेलो नाही असं होऊच शकत. त्यामुळे अमेयच्या प्रत्येक कार्याला आमचा पाठिंबा असतो, आम्ही त्याच्या बरोबर असतो. तसा हा एक वेगळा उपक्रम घेऊन तो आला. म्हणजे गेल्या वर्षी 2 वर्षांपूर्वी आम्ही 12 भारतीय संगीतकारांबरोबर आणि म्युझिशियनबरोबर आम्ही इन्स्ट्रुमेंटल राष्ट्रगीत केलं, वेगळं गाणं आपल्या समोर होतं आणि अप्रतिम गाणं झालं. त्याचा ट्रॅक छान झालेला आहे, त्याच्यात सगळे वेगवेगळे कलाकार तुम्हाला दिसणार आहेत, ऐकू येणार आहेत, त्याचे व्हिडिओ बनणार आहेत. आम्ही तुझ्या ह्या उपक्रमाला आणि पुढच्या सर्व उपक्रमाला माझा पूर्ण पाठिंबा असेल. खूप खूप शुभेच्छा.